नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे भूतांच्या जगात या चॅनेलवर स्वागत आहे। कधीही न ऐकलेल्या भूतांच्या रहस्यमय भयकथा ऐकण्यासाठी आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनेलचे अपडेट मिळवा। समीर आणि विशाखा यांच्या लग्नाला आज बरोबर 5 वर्ष पूर्ण झाली। खरं तर दोघांचं लव मॅरेज। समीरने घरच्यांचा विरोध स्वीकारून विशाखाशी लग्न केलं। ही गोष्ट समीरच्या काका काकीला पटली नाही। आई वडील गेल्यानंतर समीरचा सांभाळ आपणच केला आणि आज हा आपल्याला न विचारता बायको दारात घेऊन आला। यामुळे काका काकूचं मन नाराज झालं होतं। लग्नानंतर वर्षभरात मूल झालं, ज्यामुळे काका काकूच्या मनाची नाराजी थोडी कमी झाली। शेवटी त्यांनाही समीरशिवाय दुसरं होतंच कोण। वाढदिवसाच्या निमित्ताने विशाखाने आज पुरणपोळीचा बेत केला होता। समीरही मुद्दामून सुट्टी घेऊन आज घरीच थांबला। संध्याकाळी अगदी काही निवडक मंडळींना बोलवून त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला। सगळं उरकल्यावर रात्री विशाखा बेडरूममध्ये आली। एकमेकांच्या मिठीत बसून विशाखा व समीर यांनी त्यांच्या नात्यातील गोड आठवणींना उजाळा दिला। तितक्यात विशाखाचे लक्ष काकूने दिलेल्या गिफ्टकडे गेलं। तिने ते उघडून पाहिलं तर आत एक सोन्याचं कडं होतं। आता याची काय गरज होती? आपल्यासाठी काका काकू खूप काही करतात, असं विशाखा समीरला म्हणाली। समीरने स्वतःच्या हाताने तो कडा विशाखाच्या हातात घातला आणि रात्री ते झोपी गेले। रात्रीचा 12 टोल पडला। विशाखाला तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला किचनमध्ये निघाली। तितक्यात तिला खिडकीत कोणीतरी उभा आहे अशी सावली दिसली। यावेळी आपल्या घराच्या बाहेर कोण उभा असेल म्हणून तिने हळूच खिडकी उघडून पाहिली। बाहेरच्या भयान अंधारात तिला एक काळी कपडे घातलेली, केस विस्कटलेली, विद्रूप चेहऱ्याची बाई तिच्याकडे पाहत आहे असं दिसलं। विशाखाने भीतीने जवळपास खिडकीचं दार आपटूनच घेतलं। स्वयंपाकघरात येऊन घटाघट पाणी पिली। बेडरूममध्ये जायला निघताना थरथरत्या नजरेने तिने चोरून पुन्हा एकदा खिडकीकडे नजर टाकली। यावेळी तिला ती सावली खिडकीच्या अगदी जवळ उभी आहे असं दिसलं। विशाखा धावतच बेडरूममध्ये आली, समीरला मिठी मारून झोपली। पण भीतीने तिचं अंग थंड पडलं होतं, दरदरून घाम फुटला होता, डोळ्यासमोरचं ते चित्र जातच नव्हतं। दुसऱ्या दिवशी समीर ऑफिसला जायला निघाला। विशाखा अजून झोपलेलीच होती। समीर तिला उठवणार तोच तिच्या अंगात ताप भरलेला आहे हे त्याच्या लक्षात आलं। अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून डॉक्टरांना समीरने घरी बोलवलं। विशाखाला तपासल्यानंतर डॉक्टरांनी थोड्याशा मानसिक तणावामुळे किंवा भीतीमुळे कदाचित हिला ताप आला असावा, विशेष काही नाही असं म्हणून औषधं दिली। काकूने दिवसभर विशाखाच्या जवळ बसून तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या। संध्याकाळ झाली तरी ताप मात्र काही कमी व्हायचं नाव घेईना। एका दिवसात विशाखा खूप अशक्त व कमजोर झाली होती। तिच्या चेहऱ्यावरचं ते सुखाचं तेज दिसेनासं झालं होतं। त्याची जागा डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांनी घेतली होती। रात्री पुन्हा 12 टोल पडला। आजही विशाखाला याच वेळी तहान लागली। खरं तर तिच्याकडे उठायची ताकद नव्हती, पण समीरला त्रास नको म्हणून तिने कसाबसा उठण्याचा प्रयत्न केला। रूमच्या बाहेर येताच तिची पावलं तिच्याही नकळत किचनच्या ऐवजी खिडकीच्या दिशेने वळाली। तिने खिडकी उघडून पाहिली। ती काळी कपडे घातलेली, केस विस्कटलेली, विद्रूप चेहऱ्याची बाई यावेळी खिडकीच्या खूप जवळ उभी होती। विशाखाला काही कळणार इतक्यात त्या बाईने विशाखाच्या अंगावर कसलं तरी पाणी शिंपडलं। भीतीने विशाखाच्या पोटात गोळा आला आणि तिची शुद्ध हरपली। विशाखाला खोलीत आणलं गेलं, पण आता तिच्या अंगातला ताप अधिकच वाढला होता। 2 दिवसात विशाखाच्या तब्येतीवर इतका परिणाम झाला की जणू काही तिची कातडी हाडाला चिटकून बसली आहे असं वाटायला लागलं। आज विशाखा एकटी काहीतरी बरळू लागली, खिडकीकडे बोट दाखवून काहीतरी बडबडू लागली। तिच्या या चित्रविचित्र वागण्याने काका काकू, समीर
खूप काळजीत पडली. तिचं पोर तर आईची अवस्था पाहून भेदरून गेलं होतं. जसा जसा दिवस सरू लागला, विशाखाचा विचित्रपणा वाढू लागला. तिचे डोळे गरागरा फिरू लागले. तिच्या अंगाला कोणीतरी काहीतरी टोचत आहे असं तिला जाणवू लागलं. त्या वेदनांनी तिने ओरडायला सुरुवात केली. समीर हे सगळं डोळ्यासमोर पाहत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. त्या रात्री विशाखाची अवस्था पाहून समीर रात्रभर तिच्या उशाशी बसला. सोबतीला काकाही थांबले. रात्री पुन्हा 12 टोल पडला. विशाखाला पुन्हा तहान लागली. तिने समीरकडे खुणेने पाणी मागितले. समीर तिला पाणी पाजणार तोच तिला रक्ताची उलटी झाली. खिडकीतून बाहेर उभी दिसणारी बाई विशाखाला तिच्या समोर उभी दिसत होती. ती बाई विशाखाला हात करून खुणवू लागली, हसू लागली. विशाखाची तडफड सुरू झाली. तिचे डोळे फिरले, घशाला घरघर लागली, आणि क्षणात सारं काही संपलं. समीरने मोठ्याने टाहो फोडला. समीरची विशाखा पाहता पाहता त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली, मरणाच्या काळ्या अंधारात. विशाखाचे सारे अंत्यविधी उरकून 4-5 दिवस लोटले. आपलं पोर आता आईच्या मायेला कायमचं पोरकं झालं या विचाराने व विशाखाच्या आठवणीने समीर व्याकुळ झाला. आपल्या खेळणाऱ्या पोराला समीरने जवळ बोलवून घेतलं. तेव्हा त्याचं लक्ष पोराच्या हाताकडे गेलं. त्याच्याही हातात तसाच कडा होता जसा विशाखाच्या. समीरने हे तुला कोणी दिलं असं विचारलं. पोराने मला हा कडा काकू आजीने बक्षीस म्हणून दिला असं निरागसपणे सांगितलं. समीरच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाली. तो रात्री 12 जागा राहिला. रात्री 12 टोल पडला. पोर समीरकडे प्यायला पाणी मागू लागलं. तसं समीरने पोराला उचलून खांद्यावर टाकलं आणि तडक तो बाहेर निघाला. त्यावेळी त्याचं लक्ष काका काकूंच्या रूमकडे गेलं. दरवाजा उघडाच होता. यावेळी हे कुठे गेले असतील अशा विचाराने तो घराबाहेर आला. बाहेर येताच घरामागच्या लिंबाखाली कसला तरी उजेड दिसला. त्या उजेडात काका काकू काहीतरी करत आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने चोरून पाहण्याचा प्रयत्न केला. नग्न अवस्थेत बसलेले काका काकू काहीतरी मंत्रोच्चार करत होते. बाजूला रक्ताच्या थारोळ्यात एक बाहुली पडलेली होती, जिच्यावर अनेक टाचण्या मारलेल्या होत्या, आणि तिच्या अंगावर ठेवलं होतं एक सोन्याचं कडं. एक मान कापलेला कोंबडा, लिंब, हळद, कुंकू आणि अजून एक कडा घातलेली बाहुली. हे पाहून समीरने तडक मुलाच्या हातात घातलेला कडा काढून फेकून दिला. आणि त्या काळ्या रात्री आपल्यावर आईबापाप्रमाणे माया करणाऱ्या काका काकूनेच असं का केलं हा प्रश्न मनात घेऊन समीरने मुलासोबत ते गाव सोडलं कायमचं. मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात असा अचानक बदल झालाय? तुम्हालाही रात्रीची तहान लागायला लागली आहे का? तुमच्यावरही कोणीतरी करत आहे का चेटूक? तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.